परभणी जिल्ह्यातील कोटंबवाडी वस्तीत पोहोचलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं परभणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. इथल्या नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली, तसंच योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा याची माहिती देण्यात आली. आज ह्या संकल्प यात्रेमध्ये आम्हाला सिंचन विहिरीच्या बाबतीत माहिती देण्यात आली, तसेच आयुष्यमान कार्ड ह्याच्याविषयी माहिती देण्यात आली. पुन्हा कृषीविषयी खूप माहिती देण्यात आली. ज्या ज्या योजना आहेत शासनाच्या, त्या पूर्ण योजनेची खूप काही माहिती मिळाली. आता ह्या माहितीच्या आधारे आम्ही ह्याचा पूर्ण भरपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करू. संकल्प विकास के जो लोग आए हैं, कुछ गॅस एजन्सी से आए हैं, कुछ कृषी ग्राम विकास क्षेत्र से आए हैं और कुछ आरोग्य विभाग से आए हैं, तो उन्होंने मुझे ये आयुष्मान कार्ड प्रदान किया, जिसका फायदा मुझे 5 लाख तक का मुफ्त में इलाज मिलने वाला है. मी उमेद अंतर्गत CRP म्हणून काम करते. मला स्वच्छता भारत योजनेचा लाभ भेटला. त्या लाभांतर्गत माझ्या खात्यावर 12,000 रुपये पडले. मी स्वतः माझ्या घरी स्वच्छालय तयार केलं. त्या अगोदर मला पुष्कळ अडचणी येत होत्या. पावसाळ्याच्या दिवसात मला बाहेर जाण्याची अडचण येत होती. आज गावामध्ये संकल्प यात्रा आली आहे. त्या यात्रेमध्ये आम्हाला पुष्कळ योजनेची माहिती दिली.